पावसाळी पर्यटनासाठी माळशेज घाटात येणाऱ्या पर्यटकांना 31 जुलै पर्यंत घाटात पर्यटन बंदी करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे लेखी आदेश लागू केलेत. माळशेज घाटात दरडी पडण्याचे प्रकार घडतात. यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांच्या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आलाय. पावसाळ्यामध्ये मुंबईसह पुणे नगर नाशिक भागातून हजारो पर्यटक माळशेज घाटात गर्दी करत असतात. त्यानुसार माळशेज घाटातील 4 धबधबे तसेच पर्यटन विभागानं विकसित केलेले 2 पॉइंट या ठिकाणांवर पोलिसांचे खास लक्ष असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काही तलाव तसेच लेण्यांजवळ जाण्यास देखील प्रतिबंध करण्यात आलाय. त्यामध्ये माळशेज घाट, गणेश लेणी, पडाळे डॅम, सिद्धगड या ठिकाणांचा समावेश आहे. या घाटाच्या दोन्ही बाजूलाही बंदी असेल. घाटातून वाहतूक सुरू असेल, मात्र पर्यटकांना कोठेही थांबता येणार नाही. पावसाळी पर्यटनासाठीच्या प्रतिबंधित ठिकाणांवर पोलिसांचं लक्ष असणार आहे. विकेंडच्या काळात तसेच लागून येणाऱ्या सुट्ट्यांच्या काळात मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात